आता आमची जायची तयारी चालली, ते हेल्मेट वगैरे सर्व लावले, डियन डायन डिझर्टचे शर्ट घातलेला आहे कृष्णा। आमची ते पोरगा कृष्ण बनला होता, कृष्ण बनतो म्हणतो त्याची कलाकारी बघा काय झाली। मला वाटलं एका फटक्यात अंडी फुटत, पण अंडी फुटायच्या ऐवजी जरा डोकंच फुटलंय। आणि अशा गरीब लोकांकडून जरा घेत जावा, काय काय लोक बोलतात गरीब लोक, बघू शकता त्यांची आई कशी उभी राहिली आणि त्यांची पोरगी बघा, ती मोठी पोरगी खेळवते, छोटी पोरगा बघा, एकदम बघून बेकार वाटत। हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? हर्षोदॉल टाईप ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे दहीहंडी, आणि दहीहंडीच्या तुम्हा सर्वांना, तुमच्या फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि 2 वर्ष कोरोनाने आपल्याकडे हंडी वगैरे सगळे सण ठप्प पडले होते, कुठलेच सण करत नव्हतो आपण, आणि ह्या वर्षी एवढी धुमाकूळ खरंच झाली आपल्या मुंबईमध्ये। आता मी तेच तुम्हाला दाखवायला घेऊन जात आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आणि काल जन्माष्टमी होती, कृष्ण जन्माष्टमी होती, मी कालचा व्हिडिओ शूट नाही केला, सॉरी, मला कालचा व्हिडिओ शूट करायला हवा होता, कारण का टाईम नाही भेटला, खूप बिझी शेड्यूल चालू होता त्याच्यामुळे। पण मी आजचा व्हिडिओ नक्की तुम्हाला घेऊन येत आहे, आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा। आता तर आता आपण जाऊया दहीहंडी बघायला, किती थर लागतात किती थर नाही, आम्ही पण खूप एक्सायटेड आहे, तर चलो। आणि आता आमची जायची तयारी चालली, ते हेल्मेट वगैरे सर्व लावले, डियन डायन डिझर्टचे शर्ट घातलेला आहे कृष्णा कन्हैया, इथे एक बसली आहे आणि इकडे ओपा आमचा घ्या होता। आणि आता आम्ही चाललो आहे दहीहंडी बघायला, आणि यांनी हेल्मेट घातलं, तर मी हेल्मेट घातलंय, आता बघूया आता कुठे कुठे जाते, कुठे कुठे नाही। पहिला राम कदम, राम कदम, चलो लेट्स गो। आता आम्ही आलो आहे स्टेशनला विक्रोळी, आता जाऊया आपण कोपरला जाऊया, आणि तिथे बघूया की आपल्याला कुठली हंडी बघायला भेटते। आणि आहे गाईज आरसीटी मॉल आहे हा घाटकोपरचा, गणपती 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 बाप्पा। राम 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 राम
फोन आला आहे बघ समोर आहे असे जोडी आणि खूप खूप गर्दी आहे दोन वर्ष नंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही सोहिल खान बघा कसा नाचतोय गाण्यावरती मस्त नाचत होता आणि एवढा मस्त दिसत होता ना भरपूर हिरो आले होते पण आम्ही ते जास्त टाइम थांबलो नाही तेच आम्ही निघून गेलो बघून घ्या लवकर पिल्लू बघा आमची न सांगता आता कुठे चालली आहे बघू बघितलं हे बघा का पाहिजे बाबूकडे घे ते नको हा कितने घे हा बाय वाजून बघ हा मोयू दिदीने बघा घेतलं दिदीने बघा घेतलं मोयू दाखव वाजून दिदीने घेतलं वाजव वाजव दिदी बाबू पण आहे बिचारा कसा एवढा पावसामध्ये बिचारे धंदे करत असतात बघा बघू शकता तुम्ही आणि खरं सांगतो बघू शकता आणि अशा गरीब लोकांकडून जरा घेत जावा काय काय लोक बोलतात गरीब लोक बघू शकता त्यांची आई कशी उभी राहिली आणि त्यांची पोरगी बघा ती मोठी पोरगी खेळवते आणि छोटी पोरगा बघा एकदम बघून बेकार वाटतात गरीब लोकांकडून खरंच घेत जावा आहे ना बाई
का बर आमची रामकदमची हंडी बघून झाली आहे आणि आता आम्ही चाललोय आपल्या विक्रोळी स्टेशन ते बघूया कुठली हंडी आहे का ती बघायला। तीन बघू शकता तुम्ही सगळे नाश्ता करता है गोविंदा पथक तोच उत्साह आणि तोच जल्लोष घेऊन आपले गोविंदा हाजिर झाले आहेत। बघा बघू शकता तुम्ही सगळे आपापले टी शर्ट नवीन येलो एक ब्लू एक ब्लॅक आपले सगळे वापरले असतात पुढे पण आपण हे थांब तू रोग हात हात खाली कर चल हात खाली कर गाणं येत आहे ना म्हणून बोलली एकदम बघू शकता तुम्ही एकदम गप्पा हात खाली घेना तुझं आवाज नाही बोलले बघू नको
जाऊया कन्नवर नगरला सतत रवीची हंडी असते तिकडे आणि पाऊस येतोय जातोय पाऊस पण आम्हाला फुल एन्जॉय पण आम्हाला खूप एन्जॉय आम्ही करतोय आम्हाला काही वाटत नाहीये कधीतरी पावसात थोडं भिजलं पण पाहिजे पारितोषिक घेण्यासाठी एक वेगळीच स्टाईल आपल्या भांडूच्या गोविंदाची एक वेगळी आगळीवेगळी स्टाईल आपल्या मारुण गोविंदाच्या खांद्यावरून उत्कृष्ट अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष मुलुंडचं धाडसी व्यक्तिमत्व आणि आम्हाला सतत सहकार्य करणारे सत्यवंशी दळवी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना विक्रोळीच्या वतीने सहर्ष स्वागत त्याचप्रमाणे आम्हाला सतत सहकार्य करणारे या हंडीसाठी जे जे काही लागेल ते मानसिक रूपाने पुरवणारे करियप्पा शेठ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करपन्ना शेठ या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आपलं दहीपुरी एकदम फेमस आहे पाणीपुरी वगैरे गाडी आदरणीय
तर बघू शकता तुम्ही आमची ते पोरगा कृष्ण बनला होता, कृष्ण बनतो होता त्याची कलाकारी बघा काय झाली, त्याला वाटलं एका फटक्यात हांडी बुडल, पण हांडी बुडायच्या ऐवजी त्याला डोकंच फुटलंय, त्याला मंडा आहे मंडाने त्याला 55,000 रुपये दिलेले आहेत त्याला मंडाने, तर आता तो 55 दिवस कामावर जाणार आहे. आणि आपले हे मॅम्बो बोलतो ना रॅम्बो, रॅम्बो त्यांच्या क्लासने शिकलेले ते एकदम खास आहेत त्यांचे. आणि आपले पाटील आपल्या म्हणजे सुरेनगर विक्रोईमध्ये एजन्सी मालक आरे कॉलनीला आपण आज पण विकत घेऊ शकतात, ते असे मालक आहेत आपले, ते आरे कॉलनीला हे पैसा पुरवतात तेव्हा ते आरे कॉलनीला इथं दूध पाठवतात. आणि हा फोटोग्राफर आपले हे आपले सुरेनगर फेमस आहेत, तुम्ही कोण आई जगदंबा म्हणून, आई जगदंबा म्हणून कोणा पण विचारू शकता तुम्ही. तुमचं त्यांचं युट्यूब वरती चॅनल पण आहे हर्षद ऑल टाइप. तर लवकरात लवकर आता मानाची अंडी आपली फुटणार आहे तिकडे फटाफट फटाफट, कारण की पोलीस लोक पण आलेत ना भाई, तर स्पीकर विकर त्या लोकांनी बंद केलं, फक्त माईक चालू ठेवलंय, डीजे बीजे सगळं बंद केलंय. लवकरात लवकर ती तुम्हाला अंडी बघायला भेटेल आपल्या जवळच आहे, हा कारखाना आहे आपला आणि हा इथं आपली अंडी आहे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आम्ही सगळे उभे आहे, कधी फुटते कधी नाही, लहान बरोबर कशी उभे राहतात तसे आम्ही सगळे उभे आहे बघा. हा बघा कसं एवढा वैतागला, डोकं डोकं खासवत बसलाय, वैताग आला त्याला आयुष्य, त्याला जन्म घेण्याचा मोही त्या बाबांकडे. तर भाई कसं वाटलं आज फिरून? मस्त वाटत ना, मग आता गप्पी पण तिथे डायमंडची मूर्ती चालली आहे बघा, मोठ्या मूर्त्यांना तर डायमंड करायला घेतलंय बघू शकता तुम्ही, मोठ्या मूर्ती दाखवा जरा, हात काढा 2 मिनिटं बाप्पा बघा, किती छान बारीक काम केलेलं आहे. बाकी आहे तुम्हाला असं दाखवतोय आणि आम्ही आतमध्ये बसलोय, इथे पाठीमागे पण बघू शकताय बघा, काम बाकी आहे. Yeah.
Thank you.